तर हे जे ड्रायर आहे हे दिवसाला 20 ते 25 किलो भाजीपाला वाळवतो। आम्ही याच्यामध्ये शेवग्याचा पाला टाकला होता तर तो एका तासामध्येच वाळला। नमस्कार, मी पूजा पाटील। तर बघू शकताय तुम्ही, मी आज सोलर ड्रायर बनवलेलं आहे। हे बघा, इथे एक कॅन फिट केलेलं आहे, हे तापमापी, इथं सोलार प्लेट आणि ही इथं खिडकी ठेवलेली। आतमध्ये जर जास्त टेम्परेचर झालं तर ही खोलून आपण ते हे करू शकतो। इकडनं हवा निघेल मग बाहेर। हे बघा, आतमध्ये पाला टाकलाय सुकायला। हे एक घड्याळ आहे, याच्यामध्ये टेम्परेचर दिसतं, किती टेम्परेचर आहे ते। ही पण एक तापमापी आहे, हिच्यात पण टेम्परेचर दिसतं आणि इथं वरती पण एक तापमापी लावलेली, तर तिच्यात पण टेम्परेचर कळतं किती झालेलं आहे ते। तर हे जे ड्रायर आहे हे दिवसाला 20 ते 25 किलो भाजीपाला वाळवतो। मी पूजा पाटील, कृषी तंत्र विद्यालय पिनकोडची विद्यार्थिनी। तर तुम्ही पाहू शकताय मागे आम्ही शेवगा लागवड केलेली आहे। पाहू शकताय मी 2 एकरावर शेवगा लागवड केलेली आहे आणि माझ्या पप्पांचा बिझनेस आहे, वाळलेला भाजीपाला निर्मिती करतो आम्ही। तर आम्ही जे सोलर ड्रायर बनवलं आहे ते घरगुती पद्धतीने बनवलेलं आहे आणि बाहेर मार्केटमध्ये जर ड्रायर घ्यायचं ठरलं तर 40 ते 50 हजारापर्यंत ते ड्रायर मिळतं। तर एवढं महागडं ड्रायर सगळ्या शेतकऱ्यांना घेणं काही शक्य होत नाही, म्हणून मी हा शोध लावलेला आहे। तर ते ड्रायर मी फक्त 5 हजारात बनवलेलं आहे। तर कसं वाटलं तुम्हाला आजचा माझा प्रोजेक्ट, ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि कोणालाही हे ड्रायर असं बनवून हवं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा। थँक्यू। आमच्याकडे सुकवलेला भाजीपाला मिळेल।